हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल चवदार चविष्ट. आज आपली रेसिपी आहे व्हेजिटेबल बिर्याणी. तुम्ही बघू शकता बिर्याणी किती सुंदर झालेली आहे. खाली अजिबात करपलेली पण नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट बिर्याणी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. आपण खूप वेळा नॉनव्हेज बिर्याणी खाल्ली असाल, पण ही व्हेजिटेबल बिर्याणी खाऊन तुम्ही नॉनव्हेज बिर्याणी पण विसरून जाल. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आपली बिर्याणीची पहिली स्टेप आहे मॅरिनेटिंग. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये सर्व भाज्या घालूयात. इथे मी गवार 3 ते 4, एक गाजर, 10-12 सोयाबीन, पाव वाती हिरव्या वाताना आणि एक पोटॅटो उभे कापून घेतलेले आहेत. त्यात 1/2 टीस्पून मीठ घालूया. हाफ टी स्पून लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला. इथे मी सुहाना बिर्याणी मसाला घेतलेला आहे. चिमूटभर टर्मरिक घालूया. आणि पाववरती दही घालून सगळं मिक्स करून घेऊया. जराशी कोथिंबीर घालून मिक्स करूया. सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत. आता 15 ते 20 मिनटं मॅरिनेटिंग करण्यासाठी बाजूला करूया. इथे मी हे बासमती तांदूळ मी घेतलेले आहेत. हे बासमती तांदूळ मी 1/2 तास भिजवून घेतलेले होते. ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. इथे मी 300 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण बिर्याणी राईस तयार करायला घेऊयात. त्यासाठी एका पॅनमध्ये 1.5 लिटर पाणी घालूया. पाणी भातापेक्षा तांदळापेक्षा जास्तच असलं पाहिजे, तरच भात व्यवस्थित मोकळा होईल. त्यात 1 चमचा तूप घालूया. तुम्ही तेल पण घालू शकता. त्यात 1 दालचिनीचं पान, 1 वेलची, 2 मिरी, काळी मिरी इथे घेतलेले आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अर्धा चमचा मीठ घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. इथे गॅसाचा फ्लेम हाय केलेला आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. ह्यात मग अशी धुवून घेतलेले बासमती तांदूळ घालूया. हे बासमती तांदूळ 1/2 तास मी भिजवून घेतलेले होते. आता आपल्याला हे फक्त 70% कुक करायचे आहेत. जास्त कुक करू नये. आपला भात 70% कुक झालेला आहे. आता गॅस बंद करूया.
आणि एका गाळणीत भात गाळून घेऊया, नाहीतर तो ओव्हर कुक भात होऊ शकतो. आता हा गरम भात आहे, जास्त ओव्हर कुक होऊ नये म्हणून धुवून घेऊया, नाहीतर तो वाफेने अजून जास्त शिजू शकतो. आपल्याला 70% कुक झालेले तांदूळ भात हवा आहे. आता आपण एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया. तेल गरम झाल्यावर त्यात एक कांदा घालूया. कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. हा कांदा आपल्याला बिर्याणीवरती घालण्यासाठी हवा आहे, त्यामुळे हा मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. कांदा ब्राऊन झालेला आहे, काढून घेऊया. आता परत त्याच तेलामध्ये एक कांदा बारीक चिरलेला, एक दालचिनीचं पान, एक वेलची, एक लवंग, दोन काळ्या मिऱ्या घालून व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया. कांदा भाजलेलं तेल वापरल्यामुळे इथे मस्त स्मोकी फ्लेवर येईल आणि आपलं तेलसुद्धा वाया जाणार नाही. आता ह्या भाज्या मॅरिनेट मस्त झालेल्या आहेत, त्या मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून व्यवस्थित मस्त खमंग परतून घेऊया. गॅस मिडियमच ठेवा. भाज्यांना मस्त कलर आलेला आहे, छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे. असं परतत राहूया, मग त्याला जाम मस्त स्मोकी फ्लेवर येईल. आता मग त्यात अर्धा पेला पाणी घालूया आणि शिजू देऊयात. आपल्या भाज्या 70% शिजलेल्या आहेत. आता त्यावर राईस घालूया, राईसची लेयर देऊयात. इथे मी 300 ग्रॅमच तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे मी फक्त एकच लेयर भाजीची आणि एक वरती भाताची लेयर देणार आहे. तुमची सुद्धा जास्त क्वांटिटी असेल तुम्ही तर 3-4 लेयर देऊ शकता. आता वरती कोथिंबीर घालूया. फ्रायड ओनियन घालूया. एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, ती घालूया. इथे मी मनुका घालते. तुम्हाला काजू घालायचे असेल, बदाम घालायचे असतील, काही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. वरती तूप घालूया. तूप घालताना सगळ्या बाजूला लागेल असं तूप घालूया, एकाच ठिकाणी घालू नये. आता गॅसवर तवा ठेवूया. सध्या गॅस मी बंद केलेला आहे. तव्यावर आपला पॅन ठेवूया. आता ह्यात मगाशी आपण
भात गाळून घेतला, त्याचं पाणी होतं, ते एक वाटी पाणी घालूया. मग आपल्या भाज्या अजिबात वगैरे घालून लागणार नाही, व्यवस्थित शिजतील. पहिल्यांदा आपल्याला हाय फ्लेमवर 5 मिनटं शिजवायचं आहे, कारण तवा गरम व्हायला पाहिजे. नंतर तर आणि लो फ्लेमवर 15 ते 20 मिनटं शिजवून घेऊयात. बघू शकता तुम्ही बिर्याणी आपली रेडी आहे. खाली अजिबात लागलेली नाही, सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. प्लेटमध्ये काढून घेऊयात. भात मस्त मोकळा झालेला आहेत. एकदम रेस्टॉरंट सारखी खमंग बिर्याणी आपली झालेली आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.